नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक विज्ञान या विषयाअंतर्गत मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये आणि राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत या पाठातील राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत कोणकोणते ते अभ्यासू। मित्रांनो, राजनीतीच्या मार्गदर्शक सिद्धांतांविषयी आपण पाहिले की घटनेच्या चौथ्या भागात यांचा समावेश आहे आणि मार्गदर्शक सिद्धांत हे राज्याला दिशासूचन किंवा मार्गदर्शन करण्याचे काम करतात, परंतु त्यांचे पालन केलेच पाहिजे असे बंधन राज्यावर नाही। मग आता हे राजनीतिक सिद्धांत कोणकोणते, तर सुरुवातीला राज्याच्या आर्थिक नीतीच्या संदर्भात जे मार्गदर्शक सिद्धांत सांगितले आहेत ते आपण पाहू। राज्याचे आर्थिक नीती ठरवताना काही सिद्धांतांना समोर ठेवून मग ती नीती ठरवावी लागते। तर ते कोणकोणते मार्गदर्शक सिद्धांत आहेत, तर त्यातील पहिला सिद्धांत म्हणजे सर्व नागरिकांचे महत्तम कल्याण आणि श्रेय साधले यासाठी समाजात भौतिक संसाधनांची मालकी आणि नियंत्रणाचे वितरण करणे। मग हे का करावे, कारण उत्पादनाच्या साधनांवर एकाच वर्गाची अथवा विशिष्ट गटाची जर मालकी असेल तर सत्तेचे केंद्रीकरण होईल आणि गरीब व श्रीमंत ही दरी वाढेल। असे होऊ नये म्हणून या उत्पादन साधनांचे नियंत्रणाचे वितरण करणे हे घटनेत आर्थिक नीतीच्या संदर्भात अंतर्भूत केले आहे। दुसरे, संपत्ती आणि उत्पादनाच्या साधनांचा कोणत्याही निश्चित समूह किंवा वर्गात केंद्रीकरण न व्हावे अशी व्यवस्था रचण्यासाठी राज्य प्रयत्न करेल। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर सत्तेचे केंद्रीकरण होत असेल तर अशा वेळेस राज्याने संपत्ती आणि उत्पादनाची साधने याचे विभाजन वेगवेगळ्या लोकांमध्ये किंवा सर्व समुदायातील लोकांमध्ये करावे। आर्थिक नीतीच्या संदर्भातील तिसरे तत्व म्हणजे पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन मिळावे यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करावा। म्हणजे नोकरी व व्यवसायात केवळ एखादी व्यक्ती स्त्री आहे म्हणून कमी पगार किंवा केवळ एखादा व्यक्ती पुरुष आहे म्हणून कमी पगार असं न करता दोन्ही व्यक्ती जर एकाच प्रकारचे काम करत असतील तर त्यांना दोघांनाही सारखेच वेतन म्हणजे सारखाच पगार मिळावा। चौथे, कार्यस्थळी कामगारांचे आरोग्य टिकून राहील अशा मानवीय परिस्थितीचे निर्माण करणे अथवा सर्जन करणे, स्त्री पुरुष वर्ग आणि कोवळ्या वयातील बालकांचे आर्थिक मजबुरीमुळे कामाच्या ठिकाणी आरोग्य ढासळेल असे कामधंदे तसेच आरोग्यास हानी होणाऱ्या स्थळी धोकादायक कार्य करावी न लागावीत यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करावा। धोकादायक कामांच्या ठिकाणी म्हणजे खाणीत काम करण्यासाठी बालकांना मर्यादा आणल्या आहेत आणि त्याचबरोबर जे खाण कामगार आहेत त्या पुरुष कामगारांना देखील खाणीत काम करतात या धोकादायक कामासाठी काही विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत। आर्थिक नीती संबंधात पाचवे तत्व म्हणजे औद्योगिक एकमाच्या संचालनात कामगारांच्या सहभागदारीसाठी राज्य प्रयत्न करेल। म्हणजे काय, कंपन्या, औद्योगिक कारखाने यासारख्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना संचालनामध्ये म्हणजे औद्योगिक कामकाजामध्ये म्हणजेच कारभारात जास्तीत जास्त सहभाग हा कामगारांचा व्हावा, तो वाढावा यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करावा। मित्रांनो, यातून आपल्याला एक लक्षात येते की आज जे कंपन्यांचे अथवा कारखान्यांचे शेअर असतात ते याचाच एक प्रयत्न आहे। सहावे तत्व म्हणजे बालकांचे आर्थिक लाचारीमुळे कोणत्याही प्रकारचे शोषण न व्हावे तसेच ते स्वस्थ आणि स्वतंत्ररित्या गौरवपद स्थितीत आरोग्याचा विकास साधू शकतील असे वातावरण निर्माण करून द्यावे यासाठी संधी आणि सवलती मिळून देण्यासाठी राज्य सरकारांनी प्रयत्न करावा। तर मित्रांनो, आर्थिक नीतीच्या संदर्भातले सातवे तत्व म्हणजे स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी आवश्यक रजा आणि सवलती देण्यात, त्याचबरोबर कामगारांसाठी राज्य विमा कायदा, बोनस कायदा, प्रसूतीच्या रजेचा कायदा, ग्रॅच्युटी कायदा,
वगैरे कायदे मानवीय धोरणानुसार मिळावे या उद्देशानेच राज्याने नीती ठरवाव्यात. पुढील तत्व म्हणजे कृषी आणि पशुपालनाचा आधुनिक आणि वैज्ञानिक आधारावर विकास होईल अशी व्यवस्था करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न करावा. गाय, वासरू, अन्य दुधाळ प्राणी, भारवाहक प्राण्यांच्या वंशाची सार सांभाळणी वगैरेसाठी म्हणजे प्राण्यांचं प्रजाती सांभाळणे, तसेच बैल, गाढव आणि गायींची कत्तल अटकविण्याचा प्रयत्न राज्य सरकारांनी करावा. आणि यातील शेवटचे म्हणजे राज्यात सर्वांना न्यायाची समान संधी मिळावी. आर्थिक किंवा असमर्थतेमुळे कोणत्याही गरजवंत नागरिकास न्याय मिळवण्याच्या संधी नाकारता येणार नाहीत, तसेच त्यांना विनामूल्य कायदेकीय मदत मिळत राहावी अशी व्यवस्था राज्याने करावी. मार्गदर्शक सिद्धांतांचा दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक नीतीसंबंधातील सिद्धांत. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, वंचित समूहांसारख्या सामाजिक दुर्बल वर्गाच्या शैक्षणिक आणि आर्थिक हिताच्या उत्कर्षासाठी म्हणजे आर्थिक हित साधले जाईल या दृष्टिकोनातून राज्याने विशेष प्रयत्न करावायचे, ज्यामुळे सामाजिक अन्याय आणि शोषणासमोर त्या गटाचे रक्षण होईल. भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक समान दिवाणी कायदा घडविणे, यालाच युनिफॉर्म सिव्हिल कोड असेही म्हणतात. दिवाणी कायदा म्हणजे ज्यावेळेस जमीन महसुलीशी निगडीत भाग न्यायालयात येतो तर त्या बाबतीतले कायदे हे दिवाणी कायदे म्हणून येतात. न्यायव्यवस्थेचे संचालन करून सर्वांना समान न्याय मिळेल असा प्रयत्न राज्य सरकारांनी करावा. लग्न, घटस्फोट, भरणपोषण, प्रौढ वयस्क दत्तक विधान आणि वसियत किंवा विलपत्र वगैरे एकसारखे दिवाणी कायदे घडून सामाजिक न्यायाच्या दिशेने राज्य सरकारांनी पावले उचलावीत की जेणेकरून समाज हा सुरक्षित जीवन जगू शकेल. राज्यातील सर्व नागरिकांना काम करण्याचा हक्क मिळावा. वृद्धावस्था, आजारपण, अमंगल प्रसंगी कारणाशिवाय भोगाव्या लागणाऱ्या तंगीमुळे म्हणजे अडचणीमुळे, तसेच अन्य प्रसंगी शिक्षण आणि जाहीर मदत मिळावी यासाठी राज्याने परिणामकारक व्यवस्था करावी. मित्रांनो, तिसरा मार्गदर्शक सिद्धांत म्हणजे राजकीय आणि विदेश नीती विषयक सिद्धांत. यात पहिलेच तत्व सांगितले आहे की राज्य ग्रामपंचायतींच्या स्थापना करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल, ते स्वराज्याचे एकम म्हणून कार्य करू शकतील, त्यासाठी त्यांना आवश्यक सत्ता, अधिकार तसेच आर्थिक सहाय्य देण्यात येईल. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे इसवी सन 1962 पंचायतराज कायदा बनवण्यात आला आणि त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा अशा 3 स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था उदयास आल्या. यातून ग्रामपंचायतींनी सक्षमपणे आपले योगदान द्यावे ही अपेक्षा ठेवण्यात आली. त्यासाठी आवश्यक अशी मदत, सत्ता, अधिकार तसेच आर्थिक सहाय्य हे सरकार म्हणजे केंद्र सरकार अथवा राज्य सरकार ग्रामपंचायतींना देईल असेही नमूद करण्यात आले. बरोबर. दुसरे तत्व म्हणजे राज्य सेवांमध्ये न्यायतंत्रास कारोबारीपासून म्हणजे राज्य कारभारापासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात आले आहे. आणि त्यासाठी स्वतंत्र ठेवण्यामागचा उद्देश हाच की ज्यामुळे न्यायाधीश निष्पक्ष, निडर आणि निर्धास्तपणे न्याय देऊ शकेल. मित्रांनो, या ठिकाणी एक साधी बाब लक्षात घ्या. जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आणि न्यायालय एकमेकांपासून वेगळे जर नसतील म्हणजे अलिप्त नसतील किंवा स्वतंत्र नसतील तर काय होईल, जे सरकार सत्तेत असेल त्या सरकारच्या बाजूनेच न्याय हे केला जाईल. म्हणजे न्यायाधीशाला निष्पक्षपणे म्हणजे कोणत्याही सरकारची बाजू न घेता आणि निर्भयपणे न्यायदान करता येणार नाही. आणि असे होऊ नये म्हणून सरकार आणि न्यायालय यांना वेगळे ठेवले आहे. तिसरे तत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय शांती, सुरक्षितता आणि उन्नतीसाठी राष्ट्रांमध्ये न्यायिक आणि मानवपूर्वक संबंध टिकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे आणि संधींसंबंधी कर्तव्याविषयीचा आदर वाढविणे
आणि आंतरराष्ट्रीय मतभेद आणि तक्रारींचे पंचांद्वारे शांतीपूर्ण निराकरण करण्याचा राज्य प्रयत्न करेल. तसेच आंतरराष्ट्रीय शांततेला प्रथम प्राधान्य देईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवे की आपण पंचशील तत्वांचा स्वीकार केला आहे, त्यानुसार शांततापूर्ण सहजीवन यास आपण प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर भारताने जेव्हा अणुबॉम्बची चाचणी घेतली, म्हणजे आण्विक चाचणी 18 मे 1973 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी घेतली, तर त्यावेळेस देखील भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात हे नमूद केले आहे की भारत याचा वापर फक्त आपल्या बचावासाठीच करेल. भारत कोणत्याही देशावर स्वतःहून आक्रमण. चौथा मार्गदर्शक सिद्धांत म्हणजे शैक्षणिक आणि सांस्कृतिक नीतीसंबंधित सिद्धांत. या तत्वाअंतर्गत 14 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना घटनेचा आरंभ झाल्यापासून 10 वर्षाच्या आत फुकट म्हणजे मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी राज्याने प्रयत्न करावे असे सांगितले होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे सार्वत्रिक व मोफत हा आता मूलभूत हक्क बनला आहे. शिक्षण या बाबीचा समावेश आता मूलभूत हक्कात झाला आहे, म्हणजे हा मार्गदर्शक सिद्धांत आता हक्कांमध्ये रूपांतरित झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महत्त्व म्हणून जाहीर केलेल्या प्रत्येक कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्मारकांचे, स्थळांचे, कलाकृतींचे, इमारतींचे व अनेक राष्ट्र लूटपाट, बिघाड, विकृती, स्थलांतर, निकाल किंवा त्यांचा नाश थांबवण्यासाठी तसेच त्यांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राज्याचे राहील. अशा रीतीने राष्ट्रातील थोर अशा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशांचे योग्य रीतीने जतन होईल हे पाहण्याचा या सिद्धांतांमागचा उद्देश आहे. तर 5वा व सर्वात महत्त्वाचा मार्गदर्शक सिद्धांत म्हणजे आरोग्यविषयक नीतीसंबंधित सिद्धांत. यात पहिले तत्व म्हणजे लोकांचे आरोग्य आणि पोषण स्तर सुधारेल यासाठी राज्याने प्रयत्न करावा. तसेच जाहीर आरोग्य आणि जनसंख्यात वाढ करणे, तसेच याचप्रकारे या बाबीस राज्य सरकारने आपले प्राथमिक कर्तव्य मानावे. त्याचबरोबर आरोग्यासाठी हानिकारक असे कैफी पदार्थ, पेय, नशायुक्त मादक द्रव्य यांच्यावर राज्य सरकारने प्रतिबंध ठेवावा. औषधी हेतू व्यतिरिक्त मादक पेय, ड्रग्ज आणि नशायुक्त पदार्थांच्या उपयोगावर प्रतिबंध म्हणजे बंदी ठेवावी. आणि मित्रांनो, हे सर्व केव्हा शक्य होईल की जेव्हा माणूस ह्या भूतलावर अस्तित्वात राहील तेव्हा. आणि माणूस अस्तित्वात राहण्यासाठी पर्यावरण रक्षण हे महत्त्वाचे ध्येय आहे आणि त्यासाठी देशानेसुद्धा पर्यावरणाचे रक्षण होईल यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात. राज्य सरकारनंही त्यासाठी प्रवृत्त करावे. देशातील जंगले आणि वनसृष्टीचे रक्षण करण्यासाठी राज्य विशेष प्रयत्न करेल. त्यातील 4थी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कामगारांना कामाच्या ठिकाणी आरोग्यप्रद वातावरण मिळावे. तसेच विश्रांतीच्या म्हणजे मोकळ्या वेळात सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाची पुरेपूर संधी द्यावी. आणि कामगारांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मनोरंजनाची सुविधा मिळत राहावी असे प्रयत्न राज्याने करावे असेही सांगितले आहे. अशा प्रकारे राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत आपण अभ्यासले. या सिद्धांताचा हेतू अशी समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था उभी करण्याचा आहे की ज्यात शक्य होईल तेवढ्या सत्तेचे विकेंद्रीकरण होईल. म्हणजे सत्ता एका व्यक्तीच्या हातातनं एकवटता त्या सत्तेचे वाटप वेगवेगळ्या लोकांमध्ये करावे. धार्मिक अथवा जाती आधारित भेदभावाशिवायच्या समाजरचनेचे तत्व या ठिकाणी स्वीकारलेले आहे. यामागे शोषणमुक्त आणि कल्याणलक्षी समाजव्यवस्था तसेच अर्थव्यवस्था स्थापण्याचा घटनाकारांचा उद्देश आहे. अर्थात सामाजिक लोकशाहीच्या आणि आर्थिक लोकशाहीच्या स्थापनेचा उद्देश
डोळ्यासमोर ठेवून त्यांनी असे केले आहे. सामाजिक सुरक्षिततेद्वारा समाजातील दुर्बल वर्गाच्या उत्कर्षासाठी म्हणजे प्रगतीसाठी विविध कल्याणकारी योजनांचा अंमल राज्याने करावा अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. लोकशाही फक्त राजकीय क्षेत्रापुरती सीमित न राहता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रापर्यंत त्याचे विस्तरण झाले पाहिजे, म्हणजे ती विस्तारित झाली पाहिजे की ज्यामुळे शोषणमुक्त आणि अन्यायमुक्त अशा समतोल न्यायिक समाजव्यवस्थेचे स्वप्न साकार होईल आणि असे करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविण्यात आली आहे. मूलभूत हक्क राज्याच्या सत्तेस मर्यादित करतात तर राज्यनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत राज्याच्या सत्तेचा विस्तार करतात. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही स्थापित करतात, म्हणजे राजकीय लोकशाहीची स्थापना करतात. तर मार्गदर्शक सिद्धांत सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीस परस्पर स्थापित करण्याचे ध्येय पाळतात, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, तर ते दोघेही परस्परांना पूरक आहेत. म्हणजे सारांश रूपाने मार्गदर्शक सिद्धांताचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसते की या ठिकाणी सत्ता एका विशिष्ट समूहाच्या हाती जायला नको, शोषणमुक्त आणि समानतेच्या तत्वावर आधारित कल्याणलक्षी समाजरचना निर्माण व्हावी, आर्थिक समानता प्रस्थापित व्हावी, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन व्हावी, त्याचबरोबर प्रत्येकाला न्याय मिळावा आणि प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी मिळावी हा या सर्व मार्गदर्शक सिद्धांताचा उद्देश आहे किंवा हेतू आहे. अशा रीतीने मित्रांनो, आज आपण राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत सविस्तर अभ्यासले.